www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel and to get alerts, press bell icon. राज्याचे उद्योगपती नितीन शेडगावडे आणि स्वप्नील बैरन सिंग मनपूर्वक स्वागत. सामन्याला पुन्हा एकदा प्रारंभ. ओ डावकर यातनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बबलू पाटील आपली मात्र खेळी थोडीशी बदलतोय. थोडस कमबॅक घेण्याचा प्रयत्न. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक धाव जी करण्याचा प्रयत्न केला जातोय. बबलू आता सलामीच्या रूपाने या ठिकाणी खेळतोय. प्रतीक अल्लाडचा हा चेंडू डाव्या एसटीला अगदी समांतर जातोय. पंचाकडे हलकस पाहिलं गेलं होतं की हा चेंडू वाईट आहे की काय, पण निश्चित पंचाने मात्र ते नाकारलेलं आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक माननीय डॉक्टर सुभाष शेठ मावळे. स्लोवन पद्धतीचा मारा चेंडूला ओळखलाय, मारा केलाय. अप्रतिम चेंडू जातोय लॉंग ऑफला खनखाली चौका. पाहुणी मोका हा मारला चौका. चौका एसटी ब्रँड हाऊस निगोज यांचा खतरनाक चौका. या ठिकाणी द्वितीय क्रमांक चषक दिला गेला एकनाथ शेठ पडवळ. तृतीय क्रमांक गणेश शेठ मापारी सरपंच. चतुर्थ क्रमांक प्रवीण शेठ लाळगे यांच्या वतीने मात्र चषक आहे. त्या सर्व दानशूर देणगीदारांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओ हा चेंडू स्लोवन अंगावरती टाकला गेलाय, समजू शकला नाही. बबलू पाटील मात्र नॉन स्ट्राईकला जातोय. संघ मालक पार्नेर केसरी प्रसिद्ध पैलवान सुभाष वराळ, राहुल वराळ, प्रवीण वराळ आणि थोंडा जाधव यांच्या मालकीत असणारा संघ आता बॅटिंग साठी उतरलाय. सिंगल घेतली, स्ट्राईक बदललेले आहेत. दीपक नाईक मात्र स्ट्राईक सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक केलं गेलंय. रनिंग बिटवीन द एक चांगल्या प्रकारची रनिंग या ठिकाणी केली गेली. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. बक्षिस या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं आहे. खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था राजूशेर लालगे हॉटेल मंथन चषक सौजन्य. हा चेंडू बिगिट केला गेला समोरच्या कक्षाच्या डोक्यावर सरळ सीमा पार. करूया विजयाचे स्वप्न. ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, कुणी जिंका कुणी हरा. पण प्रेक्षकांना मात्र चांगले चौकार आणि षटकार मात्र पाहायला मिळायला हवे. प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायला हवं. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दिलेली सलामी. बबलू पाटीलच्या बॅटीतून निघलेला खणखणीत असा षटकार. आणि या षटकार धावसंख्या वाढेल, जाऊन जे पोहोचेल 26 धावा. आता मात्र वाकून खेळलं गेलंय. पहिले की चेंडू जातो आणि चेंडू मात्र अगदी सिमर. हा मारला चौका. चौका एसटी ब्रँड हाऊस निगोज यांचा खतरनाक चौका. आपण पाहतोय क्रिकेट साहित्य सौजन्य. अविनाश निश्चित योगेश लांबकडे हॉटेल कोंडमावली. पाणी सौजन्य संघर्ष वराळ पाटील एक्वा निगोज. भोजन व्यवस्था मोहन शेठ सुपेकर वेदांत डेव्हलपर्स. स्कोर 30 धावा लागल्या गेल्या. दोन्ही संघाला न्याय देण्याचं कामकाज या ठिकाणी केलं जात आहे. आणि एक चांगली स्पर्धा. या ठिकाणी अमोल सालके उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. हा चेंडू डाव्याचा बराचसा बाहेर असेल. अक्षरशः गोलंदाज स्पीच वरती पडलेला आहे. अगदी उपस्थित हवा आहेत. पुन्हा एकदा खराब कलेक्शन. अतिरिक्त धाव असेल. अगदी मात्र चेंडू वाईट जातोय. लागोपाठ ते दोन वाईट या ठिकाणी गोलंदाजाने टाकले गेलेत. चाणाक्षपणे फसवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. अतिरिक्त धावा कशा प्रकारे मिळतील, एक असा माणूस आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू बिग हिट. चेंडू लंबा कडा बरा छरण षटकार. करूया विजयाचे स्वप्न साकार. कारण हा निघून या प्रीमियर लीग मधला सगळ्यात लांब षटकार मारण्याचा विक्रम बबलू पाटील याच्या खात्यावरती असेल. बोला. तीन बॉल झालेले आहेत. लागल्या गेल्यात. बबलू पाटील पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब चेंडू असेल. अतिरिक्त धाव. थोडासा दबाव मात्र गोलंदाजाने या ठिकाणी घेतला गेलाय. या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय. ब्लॉक होल चेंडू खोदून काढला गेलाय. पूर्णपणे ब्लॉक टाकला होता. मधुर ध्रुव चेंडू पाठ पडत होता. सुरेख फेकी थ्रो मात्र वरती केलाय. आणि डिक्लेअर दोन धावा असतील. आणि पळून काढलेल्या दोन धावा.
अशा चार धावा या ठिकाणी मिळाल्यात. टॅलेंट या ठिकाणी तो प्रेक्षकांच्या समोर सादर करतोय. एक अप्रतिम लाजवाब फलंदाजी बबलू पाटील. बिग हिट बबलू पाटील ब्रँडेड फटका. करूया विजयाचे स्वप्न साकार. कारण हा आहे निघोज ग्रामपंचायत सदस्य श्री भीमदादा लांबखडे यांचा सनसनी षटकार. सकाळी उठायचं आणि बॅट हातामध्ये घ्यायची हा मात्र जरी रोजचा दिनक्रम असला तरी माणसाच्या अंगामध्ये टॅलेंट असणं खूप गरजेचं आहे. सकाळी शिरूरला खेळलाय, दुपारी मात्र निघोजच्या मैदानावरती सज्ज झालाय. दोन सामने मात्र त्याने चांगल्या प्रकारे खेळून काढले आणि आता मात्र प्रथमतः फलंदाजी करत मात्र बबलूने अतिशय लांब लांब षटकार मारण्याचे विक्रम या ठिकाणी चालू केलेत. सुभाष वराळ यांची चाणाक्ष नजर यांच्यावरती पडली होती आणि आयुकान म्हणून बबलूला त्याला निवडलं. वाईट चेंडू असेल, खराब चेंडू आहे, अवांतर थावजी नक्कीच भेटेल, स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल. तिसरा षटक चालू असताना 54 धावा लागल्या गेल्यात. बबलू टू अन्सार. ओ ब्लॉक होल चेंडू, सरळ सीमा पार, खणखणीत षटकार. करूया विजयाचे स्वप्न साकार. कारण सुटका नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला या ठिकाणी केला जातो आहे. शेवटच्या चेंडूची षटकार खेचलाय आणि मला एकंदरीत सांगा या षटकात किती धावा काढल्यात. खाते कशा प्रकारचा अभिनंदन. पुन्हा एकदा बबलू अतिशय वेगानं कमी चेंडू मध्ये कशा धावा या ठिकाणी काढल्या जातील हाच विचार फक्त या मनामध्ये घेऊन तो खेळताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू बिग हिट आणि चेंडू सरळ सीमा पार. करूया विजयाचे स्वप्न साकार. कारण हा निघोज ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक मात्र दर्शक बनलेले आहेत. कुठल्याही खेळाडूकडे कुठली संधी नाहीये. आपण मॅच बघत नाही, आपण हायलाइट बघत आहोत की काय असं मात्र आता वाटायला लागलेलं आहे. धावा किती झाल्यात. 67 धावा. षटक चाललंय चौथ्या क्रमांकाचं. बिग हिट केला गेलाय, चेंडू उंचावरती असेल. प्रवीण गावडे अर्थात भोम्या चेंडू खाली छेल टिपलाय आणि वादळ शमलाय. बबलू पाटील झटक्यात पडली विकेट. विकेट ही आहे डॉक्टर सुधीर निची व विनोद शेठ लोढा यांची बळीची तारी. या ठिकाणी समालोचकांना मात्र पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे. तीन समालोचकांसाठी बक्षीस असेल. 200 रुपये या ठिकाणी बक्षीस आलंय. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सचिन पाटील वराळ